आपण नाइन्थ सायन्सचा चॅप्टर नंबर 2 वर्क एंड एनर्जी शिकतोय. इट्स लेंथ लेक्चर नंबर 10 टुडे. आज आपला दहावा लेक्चर या ठिकाणी आहे. तर पहा त्यातले आपण न्यूमेरिकल्स पाहतोय. अनसॉल्व्ड न्यूमेरिकल जे होते बुकच्या खाली टेक्स्ट बुकच्या खाली जे अनसॉल्व्ड न्यूमेरिकल्स आहेत ते आपण सॉल्व्ह करतोय. तर फोर्थ न्यूमेरिकल जे आहे ते मी इथं बोर्डवर लिहिले. लक्षात घ्या, द वेलोसिटी ऑफ अ कार इन्क्रीज फ्रॉम 54 किलोमीटर पर आवर टू 72 किलोमीटर पर आवर. म्हणजे इनिशियल वेलोसिटी जी आहे ना कारची ती किती होती पहा. लक्षात घ्या, मी काय करतो पहा. लक्षात, इनिशियल वेलोसिटी इक्वल टू ज्याला आपण यू म्हणतो किती आहे सांगा 54 किलोमीटर पर आवर. बट एव्हरीबडी नो दॅट पहा. लक्षात, प्रत्येकाला असं माहिती आहे की किलोमीटर पर आवर इज नॉट द युनिट, दॅट इज अ स्टँडर्ड युनिट. याचा युनिट नाही येते, इट इज अ बिगर युनिट, क्वाइट बिगर युनिट. तर आपल्याला त्याचं मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करावं लागेल. कशात कन्वर्ट करावं लागेल? मीटर पर सेकंड. मग कसं कन्वर्ट करायचं तर मला सांगा. 54 किलोमीटरचं मीटर मध्ये काढताना काय करावं लागेल? 54,000 मीटर करायला. किलोमीटरचं काय केलं? मीटर केलं. आणि डिवाइडेड बाय आवर. आवर म्हणजे काय? तर 3600 सेकंडचा एक आवर असतो. किलोमीटर इज कन्वर्टेड इंटू द मीटर बाय मल्टिप्लाइंग 100,000 अँड आवर इज कन्वर्टेड इंटू द काय सांगा? सेकंड. 3600 सेकंड मीन्स व्हॉट? 1 आवर. इथे लक्षात येईल कारण एका तासात 60 मिनिटांचे परत 60 सेकंद. अशा प्रकारे मग काय आलं पाहिजे? 0000 गेट कॅन्सल. त्यानंतर तुमच्या लक्षात आलं की 18 2 36, 18 3 54, 30 2 आन्सर कम्स काय सांगा? 15 मीटर पर सेकंड. दिस इज द इनिशियल वेलॉसिटी. आता फायनल वेलॉसिटी आपण काढूयात. पहा लक्षात, इनिशियल वेलॉसिटी एवढी होती, फायनल वेलॉसिटी किती झाली पहा. ही झाली कळते सर्वांना. ठीक आहे, एक काम करू. इनिशियल वेलॉसिटीला V1 म्हणतो, फायनल वेलॉसिटीला V2 म्हणतो. बरं का? लक्षात घ्या. आता मला सांग किती झाली आहे? 72 झाली आहे पहा. 72 किलोमीटर पर आवर. आता 72 म्हणजे काय? तर 72 किलोमीटरचे किती झाले? 72,000 अपॉन आवरचे किती झाले सांगा? 3600 झाले सेकंड. कळतं सर्वांना? किलोमीटरचे काय आले? मीटर झाले. आणि आवरचं काय आलं सांगा? सेकंड झाले. नाउ दिस टू गेट्स कॅन्सल. 36 2 20 मीटर पर सेकंड. 36 2 72 असतो. हा ठीक आहे. आता काय झालं पाहिजे? मास ऑफ द कार या ठिकाणी लिहितोय मी. मास ऑफ अ कार, कारचं जे मास आहे त्याला आपण एम म्हणतो. इट इज कॉल्ड एज एम. इट इज नथिंग बट हाउ मच मास इज गिवन? 1500 kg. दिस इज द मास ऑफ कार. आता मला सांगा काय करायचं आपल्याला. नाउ हाऊ मच वर्क इज डन? हाऊ मच काय सांगा? वर्क इज डन. आता बाळा, वर्क का झालंय की त्याचं स्पीड वाढलं. स्पीड वाढवण्यासाठी किती कार्य केलं गेलं ते आपल्याला काढायचंय. मग आता मी काय करणार आहे सांगा? इनिशियल तिची काइनेटिक एनर्जी किती आहे ती काढणार आहे. नंतर फायनल काइनेटिक एनर्जी या वेलोसिटी ज्या काढतो. फायनल वेलोसिटी दॅट इज फायनल काइनेटिक एनर्जी मायनस इनिशियल काइनेटिक एनर्जी. जेवढी काइनेटिक एनर्जी मध्ये इन्क्रीज होईल तेवढं वर्क डन होणार की नाही? साधं आहे की नाही? मग आता मी काय करतो पाहिजे? वर्क डन इज इक्वल टू काय सांगा? वर्क डन इज इक्वल टू इन्क्रीज इन काइनेटिक एनर्जी. इन्क्रीज इन काइनेटिक एनर्जी ऑफ अ कार. ऑफ अ कार, कारच्या काइनेटिक एनर्जी जेवढी इन्क्रीज होईल त्याला आपण काय म्हणणार? वर्क डन म्हणणार. बिकॉज एनर्जी इज कन्वर्टेड टू द वर्क. बरोबर की नाही? मात्र मला सांगा इन्क्रीज इन काइनेटिक एनर्जी कशी काढणार? फायनल काइनेटिक एनर्जी. फायनल काइनेटिक एनर्जी मायनस इनिशियल काइनेटिक एनर्जी. पहा फॉर्म्युला कोणताय? फायनल काइनेटिक एनर्जी मायनस इनिशियल काइनेटिक एनर्जी. आता व्हॉट इज द फायनल काइनेटिक एनर्जी? काय फॉर्म्युला काइनेटिक एनर्जीचा? 1/2 mv². तर फायनल वेलोसिटीला मी v2 म्हटलंय, म्हणून मी काय करतो सांगा? v2² मायनस इनिशियल काइनेटिक एनर्जी. काय इनिशियलचा फॉर्म्युला? 1/2 mv² चा. लक्षात ठेवा, बिकॉज इनिशियल वेलोसिटी इज टेकन v1. 1/2 mv² मायनस 1/2 mv². मग आता मला सांगा 1/2 m इज टेकन कॉमन. v2² मायनस v1² आलं लक्षात सर्वांच्या? दिस इज अ वर्क डन. आता मी या ठिकाणी व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. पहा लक्षात घ्या. देअरफोर वर्क डन इज इक्वल टू मला सांगा 1/2, राईट? ठीक आहे, मी या ठिकाणी राईट करतो. पहा लक्षात, 1/2 × m. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ m? 1500. 1/2 × काय सांगा? 1500 इंटू v2² व्हॉट इज द v2? 20 चा स्क्वेअर मायनस v1 किती आहे? 15 चा स्क्वेअर. वा v1 लक्षात ठेवे. वर्क डन इक्वल टू 1/2 1520² - 15² चला आपण सॉल्व करूयात. 1/2 × 1500 × काय सांगा? ब्रॅकेट मध्ये पहा लक्षात, 20 चा स्क्वेअर किती असतो सांगा? 400 अँड 15 चा स्क्वेअर 225. 20 चा स्क्वेअर 400, 15 चा स्क्वेअर किती? 225. 2 1 2 2 7 5 1 0. पहा 1500 आपण 2 7 5 0 राहतील. आपला आन्सर किती आहे पहा? 7 5 0 इंटू ब्रॅकेट मध्ये या ठिकाणी पहा तुमच्या लक्षात 275 राहतील. किती राहतील? 175.
400 - 2 = 5 दैट इज 175। लक्षात ठेवजे आणि मग आता काय करायचं, आपल्याला प्रॉडक्ट फाइंड आउट करायचं आहे। तर पा 175 * किती सांगा 750 राइट, ठीक आहे 0 0 0 देन ओन वाटे बस पा 5 5 25 5 7 35 2 7 37 चले 3 5 1 चा काय सांगा 5 1 3 8 लक्षात सर्वांचा ठीक आहे, नाहीतर पुढे लक्ष द्या। लक्षात आलं का? ठीक आहे आता पा 7 5 चा 7 5 चा 35 7 7 चा 49 + 3 किती आले सांगा 52 आणि 7 1 चा 7 7 + 5 किती आले सांगा 12। तर लेट्स टेक व्हाट हैपन्स पा 0 हियर इट्स 5 हियर इट 12 ऍट डाउन द 11 पा 131 131 250 जूल राइट है। तो वी कैन राइट 131.250 किलो जूल। तुम्हाला ते किलो जूल मध्ये सुद्धा लिहिते जर ते सर्वांना ठीक आहे। इन दिस वे वर्क डन इन दिस केस इज नथिंग बट द काय सांगा 131.250 किलो जूल इज द वर्क डन इन दिस केस। तर ते सर्वांना कारचं स्पीड इंक्रीज करण्यासाठी एवढं वर्क डन त्या ठिकाणी काय करायला लागेल सांगा तुम्हाला करावं लागेल। तर यू कॅन राईट इट इन जूल एज वेल एज किलो जूल। मी 1000 ने डिवाइड केलं तर किलो जूल मध्ये सुद्धा ते कन्वर्ट होईल। इथे लक्षात ठीक आहे। तर पा कारची व्हेलॉसिटी जी होती ती 15 मीटर पर सेकंड वरून किती गेली सांगा 20 मीटर पर सेकंड गेली। कळते सर्वांना? म्हणजे याचा अर्थ व्हेलॉसिटी इंक्रीज झाली। आणि व्हेन आवर व्हेलॉसिटी इंक्रीजेस देन वी कॅन से दॅट द काय सांगा कायनेटिक एनर्जी इंक्रीजेस। व्हेलॉसिटी इंक्रीज झाली की आपण काय म्हणतो कायनेटिक एनर्जी इंक्रीज झाली। मग किती कायनेटिक एनर्जी इंक्रीज झाली ते काढलं त्यालाच आपण वर्क डन असं म्हणणार आहे। बिकॉज एनर्जी इज कन्वर्टेड इनटू काय सांगा वर्क। व्हॉट इज द काय एनर्जी? द कॅपॅसिटी टू डू वर्क इज कॉल्ड एज एनर्जी। आणि मग त्या ठिकाणी अशा प्रकारचं एक्झाम्पल मी त्या ठिकाणी ते सॉल्व्ह केलं। कळलं सर्वांना? ठीक आहे। तर दिस इज एक्झाम्पल नंबर 4। तुम्हाला त्याचं हे काढायचं असेल स्क्रीनशॉट काढायचं असेल तर काढून घ्या तुमच्या नोटबुक मध्ये लिहिण्यासाठी। कळते सर्वांना? येते लक्षात? ठीक आहे। आणि मग आता मी जाणार आहे एक्झाम्पल नंबर किती 5 कडे लक्षात घ्या। चला दिस इज एक्झाम्पल नंबर 4 नाव। लेट्स सी द एक्झाम्पल नंबर 5 नाव। आता आपण एक्झाम्पल नंबर 5 सॉल्व्ह करूया पा। ठीक आहे व्हाट इज द एक्झाम्पल नंबर 5 आय एम गोइंग टू राईट हियर ऑन द बोर्ड राईट। ठीक आहे चला चेक करा। रवी अप्लाय पा। रवी अप्लाय अ फोर्स ऑफ 10 न्यूटन। रवी अप्लाय अ फोर्स ऑफ 10 न्यूटन अँड मूव्ह अँड काय सांगा मूव्ह अ बुक 30 सेंटीमीटर इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स राइट। ठीक है। देन व्हाट हैपेंस पा हाउ मच वॉज द वर्क डन बाय रवि पा लक्षात। तर रवी कडून किती काम केलं गेलं तर तो आपला प्रश्न विचारला राइट। ठीक है। हाउ मच वॉज द वर्क डन बाय रवि। चला पा लक्षात। रवी अप्लाइड अ फोर्स ऑफ 10 न्यूटन। रवीने काय केलं सांगा 10 न्यूटनचा फोर्स अप्लाइड केला। कुणावर अप्लाय केला? अँड मूव्ह अ बुक 30 सेंटीमीटर इन द डायरेक्शन ऑफ काय सांगा फोर्स। आणि 30 सेंटीमीटर ने बुक काय केलं सांगा इन द डायरेक्शन ऑफ फोर्स ने मूव्ह केलं। चला मला सांगा लक्ष द्या। इथं डाटा मी या ठिकाणी लिहितो। मला सांगा हाऊ मच फोर्स इज अप्लाय बाय रवी। रवीने किती फोर्स अप्लाय केला? 10 न्यूटन फोर्स अप्लाय केला राईट। ठीक आहे। त्यानंतर बुक किती सेंटीमीटर ने डिस्प्लेस झाला? डिस्प्लेसमेंट या ठिकाणी लिहितो मी। काय लिहितो सांगा? डिस्प्लेसमेंट राईट। से आता व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट आपण येस म्हणतो असतो तर 30 सेंटीमीटर। बट आपल्याला एकच सिस्टम युनिटची वापरावं लागेल। तर हे जर न्यूटन मध्ये दिलं असेल तर डिस्प्लेसमेंट सुद्धा कशात घ्यावी लागेल? मीटर मध्ये घ्यावी लागेल। कळतंय सर्वांना? कारण हे एस आय सिस्टीम आहे किंवा एम के सिस्टीम आहे। ही कोणती? सीजीएस आहे। असं नाही चालत। येते लक्षात? एक तर दोन एमकेस मध्ये चालते किंवा दोन सीजीएस मध्ये चालते। तर आपण एमकेस मध्ये करू किंवा एस आय सिस्टीम मध्ये करू पा 30 सेंटीमीटर आपल्याला 0.3 मीटर करावं लागेल। कारण 100 डिवाइड केलं की मीटर मध्ये कन्वर्ट होतो। लक्षात? 0.3 किंवा 0.30 कॅन राईट डिवायडिंग बाय 100 डिवाइड करायचं म्हणजे मीटर मध्ये कन्वर्जन होतं। मग आता काय विचारले पा नाव फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन द सेम डायरेक्शन। फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन द सेम डायरेक्शन। कसे सांगा? सेम डायरेक्शन मध्ये आहे। आर इन द सेम डायरेक्शन कळते सर्वांना? म्हणून वर्क इक्वल काय असणार एफ इंटू एस। जर फोर्स अँड डिस्प्लेसमेंट सेम डायरेक्शन मध्ये नसतील, समजा हे बॉडी आहे त्याच्यावर फोर्स असं अप्लाय केला डिस्प्लेसमेंट जर असं झाली असेल आणि या ठिकाणी यांच्यातला अँगल थीटा असेल तर आपण वर्क डनचा फॉर्म्युला काय येतो? एफ इंटू एस इंटू कॉस थीटा येतो। लक्षात आलं सर्वांच्या? जर दे आर नॉट इन द सेम डायरेक्शन देन वी हॅव टू टेक द फॉर्म्युला एफ इंटू एस इंटू कॉस थीटा।
बट या केस मध्ये काय आले फोर्स ऑफ डिस्प्लेसमेंट कसे सेम डायरेक्शन मध्ये दिलेले आहेत मग फोर्स ऑफ डिस्प्लेसमेंट जर सेम डायरेक्शन मध्ये असेल तर कॉस थीटा लिहायची गरज नाही आणि कॉस झिरो ची व्हॅल्यू 1 असते त्यामुळे हे होतं सूत्र येतं मग सर मला सांगा हाउ मच फोर्स इज अप्लाइड 10 न्यूटन हाउ मच डिस्प्लेसमेंट इज कॅरीड आउट 0.3 पण 10 इनटू काय सांगा 0.3 तर आंसर तुमचं काय सांगा 3 आलं लक्षात सर्वांच्या ठीक आहे मग 3 काय सांगा जूल मग 3 जूल वर्क इज काय सांगा डन इन दिस केस मग वर्क डन इन दिस केस इज काय सांगा 3 जूल लक्षात आलं सर्वांच्या ठीक आहे तर रवीने ते पुस्तक 30 सेंटीमीटर डिस्प्लेस केल्यानंतर त्या ठिकाणी 3 जूल एवढं काय सांगा वर्क होऊ शकतं तर तिसरा वाला ऑर्डर काय सांगा क्वेश्चन नंबर 5 लक्षात दॅट इज एक्झाम्पल नंबर 5 न्यूमेरिकल एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करतोय या एक्झाम्पल नंबर 5 त्या ठिकाणी आपण पाहिलं ठीक आहे आता आपल्याला ते पुढचं एक्झाम्पल आपण चेक आउट करणार आहे राईट ठीक आहे ही सगळी सॉल्व्ड एक्झाम्पल्स सॉरी अनसॉल्व्ड एक्झाम्पल्स मी घेतली आता आपण काही सॉल्व्ड एक्झाम्पल्स घेऊयात ओके हे सगळं जे आहे ते राईट करून घ्या तुमच्या नोटबुक मध्ये मी पुढचं एक्झाम्पल घेतोय पाहता आता मी सॉल्व्ड एक्झाम्पल्स राईट केलेत पा बोर्डवर आपल्या बुक मध्ये टेक्स्टबुक पेज नंबर 28 वर सॉल्व्ड एक्झाम्पल्स आहेत काही ते सॉल्व्ड एक्झाम्पल्स नाही आहेत काही येतोय फर्स्ट सॉल्व्ड एक्झाम्पल आय हॅव टेकन सोरालिक टेक्स 20 सेकंड टू कॅरी अ बॅग वेइंग 20 केजी टू हाइट ऑफ 5 मीटर पारक्षा मी या ठिकाणी डाटा लिहितो पारक्षा काय डाटा सोरालिक टेक्स 20 सेकंड मला सांगा टाइम टेकन बाय सोरालिक व्हाट इज द टाइम टी इट इज द डिवाइडेड बाय सांगा 20 सेकंड हा हाउ मच टाइम इज टेकन बाय सोरालिक 20 सेकंड टू कॅरी अ बॅग वेइंग 20 केजी किती आहे बॅगचं मास मास ऑफ बॅग इज काय सांगा इट इज नथिंग बट 20 केजी मास ऑफ बॅग इज 20 केजी ऍट अ हाईट ऑफ काय सांगा 5 मीटर किती हाईट वर नेलं ते बॅगला 5 मीटर हाईट वर नेलं मी या ठिकाणी लिहिणार आहे हाईट हाईट एज इट इज कॉल्ड एज इज इक्वल टू हाउ मच सांगा 5 मीटर आलं लक्षात ठीक आहे मग आता आपल्याला काय विचारले हाउ मच पॉवर इज टू यूज बाय सोनाली सॉरी व्हॉट इज सोनाली सोनालीने किती पॉवर वापरली आता आपल्याला सर्वांना माहिती आहे नाव पॉवर इज इक्वल टू व्हॉट इज द पॉवर रेट ऑफ वर्क डन इज कॉल्ड एज पॉवर वर्क डन पर युनिट टाइम इट इज कॉल्ड एज काय सांगा पॉवर वर्क डन पर युनिट टाइम इट इज कॉल्ड एज पॉवर मग आता मला सांगा पॉवर काढायचे व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर वर्क वर्कचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे का फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट हा फॉर्म्युला आहे किंवा मग आपण एक काम करूयात पारक्षा बट वर्क डन इज इक्वल टू काय सांगा पोटेन्शियल एनर्जी किंवा इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी या ठिकाणी मी लिहितो इन्क्रीज इन काय सांगा पोटेन्शियल एनर्जी पालक्स बॅग काय केली सांगा किती हाईटला लिहिली 5 मीटर हाईटला लिहिली मी याचा अर्थ बॅगची पोटेन्शियल एनर्जी वाढवली की नाही मी याचा अर्थ काय कॅपॅसिटी टू डू वर्क इज कॉल्ड एज एनर्जी मी या ठिकाणी मी लिहिणार आहे पालक्स पॉवर इज इक्वल टू पालक्स पॉवर इज इक्वल टू वर्क म्हणजे किती वर्क असणार आहे जेवढं पोटेन्शियल एनर्जी इन्क्रीज होईल मी या ठिकाणी लिहितो काय सांगा इन्क्रीज इन काय सांगा पोटेन्शियल एनर्जी आपण काय सांगा टाइम लक्षात घ्या बरं का मी कसं कसं सोडवतोय आता बा म्हणून पॉवर इज इक्वल टू लक्ष द्या मला सांगा इन्क्रीज इन पोटेन्शियल व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर पोटेन्शियल एनर्जी एमजीएच आपण टाइमचा फॉर्म्युला काय सांगा टी येते लक्षात व्हॉट इज द मास मास किती आहे सांगा 20 व्हॉट इज द जी एक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी 9.8 असतं सर्वांना माहिती असेल त्याची व्हॅल्यू आणि एच व्हॉट इज द एच हाईट इज काय सांगा 5 मीटर डिवाइडेड बाय टाइम किती दिलेला आहे तुम्हाला 20 सेकंड 20 गेट्स कॅन्सल म्हणून पी ची व्हॅल्यू तुमच्या आली बघा लक्षात घ्या 8 45 4 9 45 49.0 तर युनिट ऑफ पॉवर इज काय सांगा वॅट म्हणून पॉवर इज इक्वल टू काय सांगा 49 वॅट तर व्हॉट पॉवर इज यूज बाय सोनाली 49 वॅट इज द पॉवर यूज बाय काय सांगा सोनाली दॅट इज सोनाली गर्दे सरांना सोनालीने एवढी पॉवर त्या ठिकाणी बॅग वर नेताना वापरलेली असेल असं त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं गर्दे सरांना ठीक आहे तर काय विचारलं होतं पा या सगळ्या गोष्टीवरून तुम्हाला लक्षात आलं की पॉवर म्हणजे काय वर्क डन पर युनिट टाइम हे फॉर्म्युला असतो पॉवरचा मग वर्क डन दिलंय का तर नाही वर्क डनचा फॉर्म्युला असतो फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट परंतु फोर्स आणि डिस्प्लेसमेंट तुम्हाला दिली नाही म्हणजे आपल्याला लगेच क्लिक झालं पाहिजे की अरे वर्क डन फोर्स इंटू डिस्प्लेसमेंटच्या फॉर्म्युलेने काढायचं नाहीये मग कोणत्या फॉर्म्युलेने काढायचं तर माझ्या असं लक्षात आलं की बॅग ही ग्राउंड वरून तिने किती नेली हाईट वर नेली 5 मीटरच्या मग जेव्हा बॅग एका ग्राउंड वरून हाईट वर देईल त्यावेळेला काय होणार आहे तर बॅगची पोटेन्शियल एनर्जी वाढणार आहे मग इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी नथिंग बट द वर्क डन मग वर्क डन किती पोटेन्शियल एनर्जी मध्ये इन्क्रीज आहे त्याला आपण काय म्हटलं वर्क डन म्हणून पॉवर इक्वल टू इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी आपण काय सांगा टाइम यूजिंग दिस फॉर्म्युला एमजीएच अपॉन टी पोटेन्शियलचा फॉर्म्युला वापरला एमजीएच अपॉन काय सांगा टी आणि ते सॉल्व्ह केलं तर ते सर्वांना व्हेरी इझी अशा प्रकारचं एक्झाम्पल होतं चला हे तो सॉल्व्ह एक्झाम्पल टेक्स्ट बुक मधलं आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केलेली घेतोय आता सेकंड एक्झाम्पल जे आहे ते त्या ठिकाणी चेकआउट करूयात पा लक्ष द्या हिअर इट इज एक्झाम्पल मी या ठिकाणी लिहितो डाटा
किती आहे सांगा इलेक्ट्रिक बल्बची पॉवर, पॉवर जी आहे इलेक्ट्रिक बल्बची पॉवर किती आहे सांगा, पी इज इक्वल टू 25 वॅट. 25 काय सांगा वॅट. इट इज यूज फॉर 10 आवर्स. पा 25 वॅट आणि तो बल्ब जो आहे किती टाइम साठी वापरला गेलाय, टाइम, दॅट इज टाइम किती आहे सांगा टी. इट इज इक्वल हाऊ मच काय सांगा 10 आवर्स. कळते सर्वांना. आता मला सांगा हाऊ मच इलेक्ट्रिसिटी, काय विचारलंय इलेक्ट्रिसिटी. मी तुम्हाला काल परवा टॉपिक शिकवताना सांगितलं होतं की इलेक्ट्रिसिटीचं बिल काढायचं असेल किंवा इलेक्ट्रिसिटी किती कंज्युम झाली ते काढायचं असेल, देन द काय सांगा पॉवर इज टेकन इन किलो वॅट. फक्त इलेक्ट्रिसिटी काढतानाच पॉवर किलो वॅट मध्ये घ्यायची, कारण वॅट हे छोटं युनिट आहे आणि एमएससीबी आपल्याला जे छोटं युनिट देत नाही आपल्याला मोठं युनिट वापरते किलो वॅट आवर नावाचं. तुम्ही कधी लाईटचा मीटर असेल तुमच्या घरी तर तुमच्या घरातल्या लाईटच्या मीटरवर पहा, तिथे वेगवेगळे आकडे येतात आणि आपलं युनिट कोणतं असतं किलो वॅट आवर. ज्या वेळेला डिस्प्लेवर किलो वॅट आवर येईल ते आपलं युनिट असतं पेटलेलं लाईटचं, किलो वॅट आवर इज युनिट. मग हे काय करायचं पॉवर किलो वॅट मध्ये घ्या, पण 25,000 1000 ने डिवाइड करा, किती आले 0.025 किलो वॅट. लक्षात घ्या आणि टाइम ऑलरेडी गिव्हन इन काय सांगा आवर्स. नाउ लक्ष द्या पॉवर इज इक्वल टू, पॉवर इज इक्वल टू काय सांगा इलेक्ट्रिकल एनर्जी किंवा एनर्जी म्हटलं तरी चालेल, एनर्जी कंज्युम आपण काय सांगा टाइम. इलेक्ट्रिक एनर्जीचा आपण वर्क डन म्हणत असतो, इलेक्ट्रिक एनर्जी मीन्स व्हॉट वर्क डन, एनर्जी घ्या किंवा वर्क डन घेतलं तरी चालतं, वर्क डन पर युनिट टाइम. म्हणून आता आता इलेक्ट्रिकल एनर्जी, इलेक्ट्रिकल काय सांगा एनर्जी इज इक्वल टू काय सांगा पॉवर इंटू काय सांगा टाइम, पॉवर इंटू टाइम. लक्षात घ्या व्हॉट इज द पॉवर, किती पॉवर वापरतो बल्ब 0.025. अँड व्हॉट इज द टाइम फॉर विच द बल्ब इज काय सांगा ऑन, किती वेळासाठी बल्ब ऑन केलेला आहे 10 आवर्स साठी. म्हणजे उत्तर किती आलं सांगा 0.25. 1 पॉईंट कॅन्सल होईल, 3 पॉईंट होते ना, 10 ने मल्टिप्लाय केल्यावर 1 पॉईंट काय सांगा कॅन्सल होईल. किलो वॅट आवर इज द युनिट ऑफ काय सांगा इलेक्ट्रिकल एनर्जी. किती एनर्जी कंज्युम केली कळालं सर्वांना, म्हणून बल्ब कंज्युम 0.25 युनिट, सॉरी 0.25 काय सांगा 25 युनिट करणार इच डे, प्रत्येक डेला तो किती युनिट कंज्युम करतो 0.25 युनिट कंज्युम करत असतो. दिस इज द आन्सर फॉर द काय सांगा सेकंड क्वेश्चन. कळालं सर्वांना हे आन्सर कुठलं होतं, आपल्या सेकंड क्वेश्चनचं आन्सर होतं. लक्षात आलं सर्वांच्या, ठीक आहे. तर बिफोर आय रफ दिस, हे सगळं मी रफ करण्यापूर्वी यू हॅव टू राईट इट इन युअर नोटबुक, तुमच्या नोटबुक मध्ये सगळं राईट करून घ्या. मी आता नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाणार आहे, लक्षात घ्या. येते लक्षात, ठीक आहे. त्याचा स्क्रीनशॉट काढा किंवा पॉज करा, हे राईट करून घ्या. पाहता मी नेक्स्ट टू एक्झाम्पल सॉल्व्ह एक्झाम्पल जी टेक्स्ट बुक मधली पेज नंबर 24 आणि 23, या ठिकाणी दोन सॉल्व्ह एक्झाम्पल्स ती मी सॉल्व्ह करतोय आता. तर हे एक्झाम्पल आहे पा, 500 केजी वॉटर इज स्टोर्ड इन द ओव्हरहेड टँक ऑफ 10 मीटर हाय बिल्डिंग. लक्ष द्या, मी डाटा एंट्री राईट करतोय पा, लक्ष द्या. हाऊ मच वॉटर इज स्टोर्ड, व्हॉट इज द मास ऑफ वॉटर, मास ऑफ वॉटर इट इज कॉल्ड एज एम, इट इज द 500 केजी, 500 केजी मास ऑन द ओव्हरहेड टँक, 10 मीटर हाय बिल्डिंग. किती बिल्डिंगची हाईट आहे सांगा, हाईट ऑफ द बिल्डिंग इट इज नथिंग बट द काय सांगा 10 मीटर, 10 मीटर हाय. तर कॅल्क्युलेट द पोटेन्शियल एनर्जी. आता मला सांगा ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन जे असतं, ग्रॅव्हिटेशनल काय सांगा एक्सेलरेशन इट इज 3/g, याची व्हॅल्यू किती असते सांगा 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ही व्हॅल्यू तुम्हाला दिलेली नाहीये पण यू शुड नो इट, जरी दिली नसेल तुम्हाला माहिती पाहिजे, लक्षात घ्या. यू शुड काय सांगा नो इट. मग आता पाहणार आहोत काय विचारले, पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो रे, mgh. पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय, mgh. काइनेटिकचा फॉर्म्युला 1/2 mv². चला बा, व्हॉट इज द एम 500, व्हॉट इज द जी 9.8, व्हॉट इज द एच एच इज काय सांगा 10, देन व्हॉट एव्हर पा 500 इंटू 9.8 आणि 10 चा मल्टिप्लिकेशन केलं तर 98 होतील त्या ठिकाणी. कळते सर्वांना. आता पा 5 ने 98 ला मल्टिप्लाय करतो, 2 0 पहिले देतो, 5 8 40 आणि 9 45 संचारित झाले 49. तर दिस ऑल आउट काय सर पोटेन्शियल एनर्जी, तर दिस इज द जूल. आपण पोटेन्शियल एनर्जी किलो जूल मध्ये पण लिहू शकतो, 49 किलो जूल, म्हणजे 1000 किलो जूल मध्ये कन्वर्ट होते. तर पोटेन्शियल एनर्जी किती आली सांगा, पोटेन्शियल एनर्जी ऑफ वॉटर, ऑफ वॉटर किती आली आहे 49 किलो जूल. खूप इझी असं प्रकारचे एक्झाम्पल सर पा, खूप सोपी आहे. फक्त सूत्र 1-4-5 सूत्र मी तुम्हाला कालच्या लेक्चर मध्ये लिहून दिलेत ना, ते सूत्र फक्त लक्षात ठेवायचे, येतं लक्षात, ठीक आहे. म्हणजे आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व्ह करता येतात.
राइट ठीक है. आता आपण पुढच्या न्यूमेरिकल कडे जाऊयात. पहा टेक्स्टबुक पेज नंबर 23 वर न्यूमेरिकल मी पाहणार आहे. किती पेज टेक्स्टबुकचं पेज नंबर काय सांगा 23. अ स्टोन हॅविंग अ मास ऑफ 250 ग्रॅम. एका स्टोनचं मास किती आहे सांगा 250 ग्रॅम आहे. किती आहे 250. इट इज फॉलिंग फ्रॉम द हाईट. पहा लक्षात आहे ते खाली पडतंय. हाऊ मच काइंडिंग एनर्जी डज इट हॅव एट द मोमेंट ऑफ इट्स वेलोसिटी काय सांगा 2 मीटर पर सेकंड. अशा प्रकार त्यांनी विचारले. कळते सर्वांना. चला पहा मला सांगा की मास किती आहे स्टोनचं. व्हॉट इज द मास 250 ग्रॅम. बट ग्रॅम इज नॉट द एसआय युनिट. ग्रॅम एस आय युनिट नाहीये. वी हॅव टू कन्वर्ट इट इन टू द एसआय युनिट. आपलं किलोग्राम असते एसआय युनिट. मग काय करू 250 डिवाइडेड बाय 1000 ने मल्टीप्लाय डिवाइड बाय केलं 0.250 केजी. 3 पॉइंट सरकतील का नाही इकडं. 3 पॉइंट ते 1000 डिवाइड केलं मग 0.250 केजी आलं ते. आणि मला सांगा हाईट वरून ते खाली पडते. हाऊ मच काइनेटिक एनर्जी घ्याव. आता मला सांगा व्हेलॉसिटी किती आहे त्या. व्हेलॉसिटी किती आली आहे. किती दिली आहे सांगा 2. व्हेलॉसिटी आपण व्ही म्हणतो. तर ती दिली आहे काय सांगा 2 मीटर पर सेकंड. नाऊ काय विचारलंय. काइनेटिक एनर्जी ऑफ अ स्टोन. ऑफ काय सांगा स्टोन. त्या स्टोनची काय. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर काइनेटिक एनर्जी. 1/2 mv². मग आता मला सांगा व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एम. एम इज द 0.250. अँड व्हॉट इज द व्हेलॉसिटी. इट इज नथिंग बट द 2 चा स्क्वेअर. व्हेलॉसिटी चा स्क्वेअर आहे म्हणून 2 चा स्क्वेअर आला. मग आता पहा 1/2 × 0.250. 2 चा स्क्वेअर किती असतो सांगा 4 असतो. 2 1 चा 2 2 2 चा 4. आणि मग आता पहा 2 ने ह्याला मल्टीप्लाय करा तर 0.500 विल बी द आन्सर. 250 × 2 किती येतं 500. म्हणजे आले काय सांगा काइनेटिक एनर्जी ऑफ अ स्टोन. त्या स्टोनची काइनेटिक एनर्जी आली 500. व्हॉट इज द युनिट ऑफ एनर्जी. जूल. जूल इज द एनर्जी. युनिट ऑफ काय सांगा एनर्जी. बरोबर. वर्क डन युनिट सुद्धा जूल असतं आणि एनर्जीचं युनिट सुद्धा काय असतं सांगा जूलच असतं. कळतं सर्वांना. ठीक आहे. इन दिस वे वी हॅव सीन हाऊ टू फाइंड आउट द काइनेटिक एनर्जी ऑफ द काय सांगा स्टोन. तर त्या स्टोनची काइनेटिक एनर्जी कशी काढायची ते आपण काय केलं सांगा फाइंड आउट केलं. दीज आर द एक्झाम्पल्स फ्रॉम पेज नंबर 23 अँड काय सांगा 24. नाउ आय एम टू टेक द नेक्स्ट एक्झाम्पल. कळते सर्वांना. आता दोनच वाले एक्झाम्पल राहिलेली आहेत आपली. ते आपण घेऊन टाकू म्हणजे आपला हा चॅप्टर फिनिश झाला. कळते सर्वांना. ठीक आहे. लेट्स टेक द काय सांगा नेक्स्ट 2 एक्झाम्पल्स नाउ. ओके. पाहता लास्ट 2 एक्झाम्पल सॉल्व एक्झाम्पल जी होती पेज नंबर 22 ती मी राईट केली बरोबर. आता बरोबर 2 एक्झाम्पल ऑन पेज नंबर 22. पहा व्हॉट इज द फर्स्ट एक्झाम्पल. एकदम सिम्पल एक्झाम्पल. पहा कॅल्क्युलेट द वर्क डन टू टेक अन ऑब्जेक्ट ऑफ मास 20 kg टू हाईट ऑफ 10 मीटर. पहा एक सोपं आहे गणित. मला सांगा व्हॉट इज द मास ऑफ ऑब्जेक्ट. मास इन ब्रॅकेट एम इज अबाउट हाऊ मच 20 kg. त्यानंतर किती हाईट वर घ्यायचे. ह्याचे काय हाईट म्हणजे डिस्प्लेसमेंट. पहा अच्छा डिस्प्लेसमेंट का म्हणूयात किंवा डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय सांगा हाईट. किती हाईट वर घेतले ते त्याला आपण एस म्हणतो. डिस्प्लेसमेंटला आपण एस म्हणतो. एच म्हणलं तरी चालतं. ठीक आहे. तर 10 मीटर. आणि जी इज इक्वल टू राईट बॉडी एक्सलरेशन. ग्रॅव्हिटेशनल एक्सलरेशन. ग्रॅव्हिटेशनल काय सांगा एक्सलरेशन इन ब्रॅकेट जी इज इक्वल टू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सगळ्या व्हॅल्यूज तुमच्या समोर आहेत. आता आपल्याला काय करायचे वर्क डन म्हणजे काय असतं फोर्स इन टू डिस्प्लेसमेंट. नाव आता सर्वांना माहिती पहा लक्ष द्या. वर्क डन. वर्क डन इज इक्वल टू काय सांगा फोर्स इन टू काय सांगा डिस्प्लेसमेंट. माहिती आहे सर्वांना. लक्षात ठीक आहे. फोर्सचा फॉर्म्युला काय असतो एम इन टू जी. आणि डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला काय. डिस्प्लेसमेंटला काय म्हणतो आपण एस म्हणतो. पहा फोर्सचा फॉर्म्युला आहे काय सांगा मास इन टू एक्सेलरेशन. आणि डिस्प्लेसमेंटला एस म्हटलंय. आता पहा एम किती आहे. पहा लक्षात या 20 kg. 20 kg करते सर्वांना. 20 kg इंटू जी ची व्हॅल्यू किती आहे सांगा 9.8. जी ची व्हॅल्यू किती आहे 9.8. आणि एस ची व्हॅल्यू किती. एस एस फॉर डिस्प्लेसमेंट किती आहे सांगा 10 मीटर. आता इथे ही जी ची व्हॅल्यू आहे ना डिस्प्लेसमेंट बॉल ची कुठे चालली. द वर्क डन टू टेक द ऑब्जेक्ट ऑफ मास ऍट हाईट. म्हणजे बॉल न्यायचा वरती आणि पृथ्वीचा फोर्स कोणत्या बाजूने ओढतोय डाऊनवर्ड डायरेक्शनने. मग वर्क डन कसं असणार आहे निगेटिव्ह. कारण का फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर हॅविंग द काय 180 डिग्री अँगल. करते सर्वांना येते लक्षात. म्हणून या ठिकाणी आपण काय करूयात पहा लक्ष द्या. या ठिकाणी मायनस वर्क डन घेणार आहे. काय घेणार सांगा मायनस वर्क डन. किंवा ते नाही तुमच्या लक्षात आलं तर डायरेक्ट एक काम करायचं. तुम्ही एक काम करायचं डायरेक्ट वर्क डनचा फॉर्म्युला असा घ्यायचं. पहा लक्ष द्या. वर्क डनचा फॉर्म्युला काय सी एफ इन टू एस इन टू काय सांगा कॉस थीटा. म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल. पहा असं घेतलं तरी चालेल. किंवा नाही लक्षात आलं तर समजून घ्यायचं आपण की फोर्स खाली ओढतोय. डिस्प्लेसमेंट कुठे चालले वरती चालले. म्हणजे निगेटिव्ह वर्क डन होणार आहे. इफ द फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन अपोजिट डायरेक्शन देन निगेटिव्ह वर्क इज काय सांगा देअर.
लक्ष देईल का तुमच्या कुठलीही लक्षात ठेवा फर्स्ट सीटा लक्षात ठेवा नाहीतर मग आपण डायरेक्शन लक्षात ठेवा कसे तुम्हाला लक्षात ठेवता येईल हे लक्षात घ्या अगदी शेवट वाक्य सगळ्याकडे झाल्यानंतर सुद्धा तुम्ही लिहू शकता मी लागले तर घरी झाल्यावर लिहितो काय अडचण नाही तुम्हाला कन्फ्युजन काहीच नाही पाहते त्याच्यामध्ये लागले तर आपला रेग्युलर फॉर्म्युला वापरा एफ इंटू काय सांगा यस फोर्स इंटू काय सांगा डिस्प्लेसमेंट तर सांगा ठीक आहे माझा फोर्सचा फॉर्म्युला काय असतो एम गुणिले जी आणि डिस्प्लेसमेंटचा काय यस आता सांगा एम किती आहे 20 जी किती आहे सांगा 9.8 आणि डिस्प्लेसमेंट किती आहे आपली 10 मीटर जी मग उत्तर किती आलं 20 इंटू काय सांगा 98 9.8 इंटू 10 98 माझा पहा 0 अडतुने 16 आणि 18 1960 बरोबर ठीक आहे जून लक्षात बट फोर्स ड्यू टू काय सांगा ग्रॅव्हिटी अँड डिस्प्लेसमेंट इज किंवा आर इन ऑपोजिट डायरेक्शन कारण का फोर्स कुठे ओढतोय खाली आणि बॉल कुठे नेतोय आपण वर नेतोय करता सर या ठिकाणी हा झाला फोर्स आणि हा काय असणार डिस्प्लेसमेंट एफ एन एस मध्ये किती अंशाचा कोण आला सांगा 180 आणि ज्या वेळेला फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन ऑपोजिट डायरेक्शन देन काय सांगा देन वर्क डन इज निगेटिव्ह बरोबर ठीक हेन्स वर्क डन हेन्स वर्क डन इज काय सांगा निगेटिव्ह वर्क डन कसं असणार सांगा निगेटिव्ह अशा प्रकारचं असणार आहे आणि म्हणून आपण म्हणूयात पाक्षा वर्क डन इज इक्वल टू आलं -1960 जूल तर अशा प्रकारे लक्षात घ्या वर्क डन मायनस का आलं तर फोर्स अँड डिस्प्लेसमेंट कसे होते सांगा अपोजिट डायरेक्शन होते किंवा मग तुम्ही इथे एफ इंटू एस इंटू कॉस थिटा घेतला असेल तर कॉस थिटाची व्हॅल्यू मायनस होऊन आली असती कारण थिटा 180 असेल तर कॉस थिटाची व्हॅल्यू किती येते मायनस होऊन येते त्यामुळे आपोआप ते मायनस आलं असतं उत्तर इथं कशा पद्धतीने सॉल्व्ह करा फक्त माइंड मध्ये ठेवा फोर्स अँड डिस्प्लेसमेंट डायरेक्शन कसं आहे हे लक्षात ठीक आहे ते दिसले वे ऑफ सिंथेसिस हाउ मच वर्क इज डन आता चला पलीकडच्या घंटाकडे जाऊ प्रवीण हॅज अप्लाइड अ फोर्स ऑफ 100 न्यूटन पहा लक्ष द्या डाटा मला सांगा किती फोर्स अप्लाय केलाय फोर्स त्याला आपण एफ म्हणतो किती आहे सांगा 100 न्यूटन काय ठीक आहे मेकिंग एन अँगल ऑफ 60 डिग्री म्हणजे अँगल दिलेला आहे पहा अँगल बिटवीन काय सांगा फोर्स अँड डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू काय सांगा थीटा थीटा किती दिलेला आहे सांगा 60 डिग्री मी फोर्स अँड डिस्प्लेसमेंट या ठिकाणी सेम डायरेक्शनला नाहीये तिथं आपण जे डायरेक्शन होतं तिथे तसा 60 डिग्रीचा अँगल झालाय मी असे केस आहे लक्ष द्या असा ऑब्जेक्ट आहे फोर्स लावला या दिशेने डिस्प्लेसमेंट झाली या दिशेने लक्षात येईल मग आता हा जो अँगल होतो किती आहे सांगा 60 डिग्रीचा अँगल लक्षात घ्या आता पाहता डायरेक्शन गेट्स डिस्प्लेस इन द हॉरिझॉन्टल डायरेक्शन अँड 400 जूल वर्क इज डन किती वर्क झालं त्या ठिकाणी 400 काय सांगा जूल वर्क इज टेकन प्लेस व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट तर तुम्हाला विचारले डिस्प्लेसमेंट इन ब्रॅकेट एस इज इक्वल टू काय सांगा किती कळालं सर्वांना चला आता आपल्याला फॉर्म्युला काय माहिती सांगा वर्क इक्वल टू काय सांगा एफ इंटू एस इंटू काय कॉस थीटा आता कॉस थीटा फोर्स अँड डिस्प्लेसमेंट सेम डायरेक्शन नाहीये म्हणजे आपल्याला कॉस थीटा यावंच लागेल येते लक्षात ठीक आहे मग कॉस थीटा एफ इंटू एस इंटू कॉस थीटा इथं पण घेतला असता आपण पण आपण 180 चं आता कॉस थीटा तुम्हाला व्हॅल्यू माहिती आहे नाही आहे म्हणून मी त्या पद्धतीने नाही शिकवलं इथं आपण काय केलं डायरेक्ट खाली गेलो निगेटिव्ह घेतलं तसं इथं आता कॉस थीटाची व्हॅल्यू वाटत नाही तुम्हाला दिलेली आहे आलं लक्षात त्यामुळे आपण डायरेक्ट ते फॉर्म्युला घेऊ एफ इंटू एस इंटू कॉस थीटा कारण का तर फोर्स अँड डिस्प्लेसमेंट जर सेम डायरेक्शन नसतील तर फॉर्म्युला घ्यायचा असतो एफ इंटू एस इंटू कॉस थीटा आणि जर फोर्स अँड डिस्प्लेसमेंट सेम डायरेक्शन असतील तर फॉर्म्युला घ्यायचा असतो एफ इंटू एस ठीक आहे वर्क डनचं चला सांगा फोर्स किती आहे सांगा 100 एस किती आहे सांगा डिस्प्लेसमेंट नाही माहिती आपल्याला कॉस थीटा किती आहे सांगा कॉस 60 किती आहे कॉस 60 व्हॅल्यू 1 ऑफ लिहू का डायरेक्ट इयर पहा लक्षात कॉस थीटा म्हणजे काय सांगा कॉस 60 इज इक्वल टू 1 ऑफ ही दिलेली आहे तुम्हाला इथे लिहिली 1 ऑफ आणि वर्क डन किती दिले सांगा 400 लक्षात मग आपल्याला एस काढायचं की नाही मग काय करा 400 हा 2 मल्टिप्लायर आला इंटू काय सांगा 2 डिवाइड बाय काय सांगा 100 इज इक्वल टू काय सांगा एस 00 गेट्स कॅन्सल 4 दोन्ही काय सांगा 8 इक्वल टू काय सांगा एस म्हणून डिस्प्लेसमेंट आली डिस्प्लेसमेंट बरोबर ठीक आहे कशावर अप्लाय केला फोर्स ऑफ ऑब्जेक्ट इज इक्वल टू काय सांगा 8 मीटर तर त्या ऑब्जेक्टची 8 मीटर एवढी डिस्प्लेसमेंट झालेली असेल तर दिस इज ऑल अबाउट द काय सांगा आन्सर ऑफ दिस पर्टिक्युलर एक्झाम्पल त्या एक्झाम्पलचं हे काय होतं सांगा आन्सर होतं लक्षात आलं सर्वांच्या ठीक आहे सोपं आहे गणित लक्षात घ्या फोर्सचा फॉर्म्युला काय असतो सांगा एफ इंटू एस आता कॉस थीटा कधी येतात जर फोर्स अँड डिस्प्लेसमेंट सेम डायरेक्शनला नसतील तर मग एफ एस इंटू कॉस थीटा घ्यायचं असतं तर अँगल दिला असेल तर कळेल सगळ्यांना
ठीक है, नाहीतर मग अदरवाइज एफपीपीएस घेतो आपण बऱ्याचदा. बऱ्याचदा म्हणजे कसे, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट सेम डायरेक्शन मध्ये असेल तर फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट असा फॉर्म्युला यायचा, पण इफ दे आर नॉट इन द सेम डायरेक्शन, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट सेम डायरेक्शन नसेल तर मग फॉर्म्युला यायचा एफ इनटू एस इनटू कॉस थीटा. राईट, लक्षात, एवढं लक्षात ठेवा. तर ती सॉल्व आउट काय सांगा, सॉल्व न्यूमेरिकल्स. आज आपण सॉल्व अनसॉल्व आणि थेरी पार्ट या चॅप्टरचा संपूर्ण आपला कंप्लीट झालेला आहे. मी सॉल्व एक्झाम्पल्स शिकवले सगळे, अनसॉल्व तुम्हाला सोडून दिलेले आहेत मी. राईट, ठीक आहे, आणि सगळ्याचा सगळा थेरी पार्ट तुमचा कम्प्लीट झालेला आहे. तुम्ही आय होप असं गृहीत धरतो मी की सगळ्याच्या सगळ्या नोट्स तुमच्या चॅप्टरच्या तुमच्या वहीमध्ये असतील, सगळ्या प्रॉपर नोट्स तुम्ही काढलेले असतील. राईट, ठीक आहे, सगळं पुस्तक तुम्ही पहा. हा चॅप्टर आपला कम्प्लीट झालेला आहे. आता नेक्स्ट लेक्चर मी नवीन काहीतरी सुरू करणार आहे. हा चॅप्टर जो काय झाला असेल तो वारंवार पहा, वहीत वाचत अपडेट राहा. चॅप्टर कधी शाळा सुरू होईल आपल्याला सांगता येणार नाही, पण अपडेट राहा तुम्ही सारखे सारखे. येते लक्षात, ओके, हे सगळं लिहून टाका वहीमध्ये. थँक्यू.